20%, 30%, 40%, 100%, क्या आपको मार्जिन की जरूरत है? हो म्हणून काहीच उपयोग होणार नाही, शेवटी तुम्हाला हेच गाणं म्हणावं लागेल. जसा मेरा प्यार है, जान तुझे किया है, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाणार है. मार्जिनवर खूप जास्त चर्चा आणि त्याच्यापेक्षा जास्त कन्फ्युजन सुरू झालं आहे. अनेक लोकांनी कमेंट केल्या की सर मार्जिनवर व्हिडिओ बनवा. अरे यार, मार्जिनमुळे खूप जास्त आपल्यासारख्या ट्रेडरवर फरक पडणार नाही. हे का कसं हे पुढे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. मार्जिन कमी झालं आहे का? तर ऑब्व्हियसली झालं आहे. मार्जिन किंवा लिव्हरेज म्हणजेच काय? कमी अमाऊंटमध्ये मोठी वस्तू विकत घेणे. म्हणजेच काय? समजा 50,000 शेअर्स आहेत, टोटल 50,000 तुम्ही बाईंग करणार आहात, तर ते बाय करण्यासाठी तुमच्याकडून फक्त 5,000, 10,000, 20,000 एवढीच अमाऊंट घेतली जाईल. यालाच म्हटलं जातं लिव्हरेज देणं किंवा मार्जिन देणं. मार्जिन रूल चेंज झाल्यानंतर आता याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि 50,000 शेअर्स तुम्ही 50,000 बाय करावे लागतील काही प्रोडक्टमध्ये, आणि काहीमध्ये 50,000 तुम्हाला लिव्हरेज दिलं जाईल पण तुमच्याकडे 10,000 रुपये असायला पाहिजेत. आता कशासाठी काय काय बदल झालेत हे मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतोय. पहिली गोष्ट डिलिव्हरीमध्ये, जर तुम्ही आज स्टॉक बाय करत असाल आणि तो पुढे जाऊन विकणार असाल, लाँग टर्मसाठी होल्ड करत असाल किंवा शॉर्ट टर्ममध्ये स्विंग ट्रेडिंग करणार असाल, तर त्यासाठी 100% मार्जिनची गरज आहे, जी आधीसुद्धा होती. जसं स्क्रीनवर बघताय, जर मला रिलायन्सचा एक स्टॉक बाय करायचा असेल डिलिव्हरीमध्ये, तर मला 2,388.50 रुपये जी सगळी अमाऊंट आहे ती पे करावी लागेल. याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही किंवा मार्जिन मिळणार नाही. पुढचा ट्रेड करण्याचा प्रकार कोणता आहे? तो इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेड जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी मात्र लिव्हरेज थोडं कमी करण्यात आलं आहे. काही लोक थोडं म्हणू शकतात, काही लोक खूप जास्त म्हणू शकतात, कारण डिस्काउंट ब्रोकर आधीपासूनच 5 to 10 times देत होते. मॅक्सिमम ते 20% जात होते, पण जास्त 20% जात नव्हते. मी या 2-4 वर्षातल्या गोष्टी करतोय. पण जे फुल सर्व्हिस ब्रोकर आहेत ते 50x तुम्हाला मार्जिन प्रोव्हाइड करत होते. 50,000 रुपये गुंतवणूक तुम्हाला करायची आहे ना, तर फक्त 5,000 जरी तुमच्याकडे असतील तरीसुद्धा तुम्ही ते 50,000 रुपयाचे स्टॉक बाय करू शकता, 2,000 रुपयामध्ये सुद्धा बाय करू शकता, एवढं कमी मार्जिन तुमच्याकडून घेतलं जात होतं. पण आता मात्र इंट्राडेसाठी मॅक्सिमम 5 times मार्जिन तुम्हाला मिळू शकतं. म्हणजेच सेम स्टॉक सेम प्राईजला 2,388.50 रुपयाला जर मी याला इंट्राडेमध्ये बाय करणार असेल, तर एका क्वांटिटीसाठी मला 468.17 रुपये पे करावे लागतील. म्हणजेच जवळपास 5 पटीने मार्जिन इकडे मला पाहायला मिळतं आहे. पुढचा प्रोडक्ट आहे BTST, बाय टुडे अँड सेल टुमारो. जर तुम्ही एखादा स्टॉक आज बाय केला असेल आणि उद्या तुम्हाला तो सेल करायचा आहे, तर त्या केसमध्ये थोडासा कॅच आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. समजा टोटल 1,000 रुपयाचे शेअर्स असे 10 शेअर्स बाय केले, म्हणजेच तुम्ही 10,000 रुपयाच्या शेअर्सची खरेदी केली आज. उद्या तुम्ही ते शेअर्स सगळे विकले, समजा तुम्ही ते 10,000 विकले, नो प्रॉफिट नो लॉस, तर त्या 10,000 रुपयामधील सगळीच अमाऊंट तुम्हाला परत लगेच आजच वापरता येत नाही. 20% अमाऊंट तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळेल. T+1 याला म्हटलं जातं. म्हणजेच 8,000 रुपये तुमच्या इमिडिएट अकाउंटमध्ये येतील आणि 2,000 रुपये हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळणार आहेत. T+1 म्हणजेच 8,000 रुपयाची तुम्ही इमिडिएटली खरेदी करू शकता, पण 10,000 करायची असेल तर तुम्ही करू शकत नाही. जर ऑलरेडी काही एक्स्ट्रा बॅलन्स असेल तर तो ॲड करून तुमचे 10,000 होतील. पण जर टोटल 10,000 तुमच्या अकाउंटवर असतील, आज एखादा स्टॉक तुम्ही बाय केला असेल 10,000, उद्या तुम्ही तो विकला, तर तुम्हाला लगेच पूर्ण 10,000 मिळणार नाहीत, फक्त 8,000 मिळणार. 20% अमाऊंट डिडक्ट केली जाईल, ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिली जाईल. समजा 10,000 खरेदी केली, तुमचं प्रॉफिट झालं, टोटल इन्कम झाला 16,000 रुपये. एकाच दिवसामध्ये 10,000 झाले, तुम्ही ते सेल केले, तर त्या केसमध्ये 20% तुमचे डिडक्ट केले जातील, म्हणजेच 3,200 रुपये कमी केले जातील. उर्वरित सगळी अमाऊंट तुम्हाला दिली जाईल आजच इमिडिएटली आणि दुसऱ्या दिवशी 3,200 अकाउंटवर क्रेडिट केले जातील. पुढचा पॉप्युलर सेगमेंट आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो त्या केसमध्ये काय होईल. जर आपण फ्युचरमध्ये ट्रेड करत असेल तर एक थोडासा कॅच आहे, मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समजा जर तुम्ही बँक निफ्टी बाय करत असाल किंवा निफ्टी फ्युचरमध्ये बाय करत असाल,
इकडे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, जर मी ठरवलं निफ्टी फ्युचरमध्ये मला एक लॉट बाय करायचा आहे, 50 क्वांटिटी बाय करायचे आहेत, तर मला त्यासाठी टोटल 109,502 रुपये पे करावे लागतील. याच्या आधी मला काही मार्जिन मिळायचं आणि त्याच्या थ्रू मी हे 25,000, 20,000 किंवा 50,000 बाय करू शकत होतो, पण आता मात्र सर्व रक्कम एकत्रितपणे मला पे करावी लागेल. याचप्रमाणे जर मी सेल करायला गेलो सेम क्वांटिटी आणि सेम अमाऊंटला, तर मात्र मला 91,808 रुपये पे करावे लागतील, सगळी अमाऊंट पे करावी लागेल, याच्यामागे मार्जिन मिळणार नाही. जर तुम्ही म्हणालात मी ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असेल, तर जर मला कॉल किंवा पुट बाय करायचं असेल, तर या केसमध्ये समजा मी निफ्टी 17,300 पीई बाय करणार आहे, तर याला रिक्वायरमेंट आहे 4,645 रुपये, एवढाच मला प्रीमियम पे करावा लागेल. याचा फायदा कोणाला होईल असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल नाही. तर याच्यामध्ये जे नवीन इन्व्हेस्टर येत आहेत ना, त्यांचा फायदा होऊ शकतो, कारण ते मोठी अमाऊंटमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच असतात त्यांच्याकडे 5,000, 10,000 आणि 1,00,000 रुपयाची खरेदी करण्याचा प्रयत्न करतात आणि सगळे 5,000 घालवून बसतात. फ्युचर आणि ऑप्शनमध्ये एकदा लॉस झालेला व्यक्ती 2-3 वेळा ट्राय करेल, परत मार्केटचा नाद सोडून देतो, कारण लर्निंग काहीही नसतं, डायरेक्ट तो ट्रेड करायला गेलेला असतो. अशा लोकांसाठी थोडंसं याच्यातून फायद्याची गोष्ट ठरू शकते, पण ब्रोकरचं नुकसान होईल, कारण जेवढं जास्त लिव्हरेज, जेवढी जास्त अमाऊंट तुम्ही वापराल तेवढ्यावर ते कमिशन्स घेत होते. डिस्काउंट ब्रोकर असेल किंवा फुल सर्व्हिस असेल. दुसरी गोष्ट असेल सेबीची, सेबीला सुद्धा याच्या टोटल अमाऊंटवर काही चार्जेस मिळत होते, त्यांना सुद्धा त्याचे चार्जेस कमी मिळतील. एक्सचेंजला सुद्धा टोटल अमाऊंटवर काही पर्सेंटेज मिळते, ती पर्सेंटेज सुद्धा त्यांना कमी मिळेल. गव्हर्नमेंटला जो GST जातो किंवा अदर टॅक्सेस जातात ते सुद्धा कमी मिळतील, कारण टोटल अमाऊंट कमी होईल, कारण माझ्याकडे जेवढी अमाऊंट अवेलेबल आहे तेवढ्यामध्येच मी ट्रेड करू शकेन. किंवा मार्जिन कमी झालं आहे ना, त्यामुळे जे आधी जास्त मार्जिन होतं त्याच्यापेक्षा कमी मार्जिनमध्ये मला आत्ता ट्रेड करावं लागेल. मग आपण काय करायचं, ट्रेडिंग बंद करायचं? बिलकुल नाही, याचा आपल्यावर खूप मोठा परिणाम होणार नाही, कारण जग बदलत असतं, प्रत्येक गोष्टी बदलत असतात. अरेकडे सरकार बदललं तरी काही फरक पडला नाही, एवढंसं मार्जिन बदलल्यामुळे काही सगळ्या गोष्टी थांबणार नाहीत, त्याची सवय करून घ्यावी लागेल. पेट्रोल कधी 110 रुपये होईल स्वप्नात तरी विचार केला होता का? 100 टच होईल असं तरी वाटलं होतं? नाही ना. याच गोष्टींची सवय होत जाते. मार्जिन हळूहळू यांनी कमी करत आणलं होतं, आपल्याला सुद्धा त्याची सवय होईल. बरं, विरोध करून तुम्ही करणार तरी काय? तुम्हाला किती त्याच्याकडून सपोर्ट मिळेल, किंवा तुमच्या विरोधाला त्यांच्याकडून काही ॲक्शन घेतली जाते का, हे सुद्धा तुम्ही कधी विचार केला याचा? सेबी याला इंटरटेन बिलकुल करत नाही आहे, त्यामुळे विनाकारण जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा याला आपण सपोर्ट करू शकतो. ऑनलाईन आपण जे काही प्रोटेस्ट करायचं ते करू शकतो, पण ट्रेडिंग बंद करण्यात काहीच पॉईंट नाही, तुम्ही ट्रेडिंग चालू ठेवू शकता. आता याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की जे लोक याच्या सपोर्टमध्ये आहेत किंवा सेबीला जे लोक विरोध करत आहेत मी त्यांना विरोध करतो आहे किंवा मी सेबीची बाजू घेतो आहे, बिलकुल नाही. मी तुमची बाजू घेतो आहे आणि तुम्हाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या दिवशी 1 तारखेला खूप चांगले ट्रेड आम्हाला मिळाले होते, तुम्हाला जस्ट मी स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे फक्त ट्रेड बघा आणि किती मोठं प्रॉफिट यातून मिळवलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे. हा पहिला स्टॉक होता टाटा मोटर्स, 290.71 मी शॉर्ट करण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं. जो डाऊन ॲरो दिसतोय ना, तो डाऊन ॲरो याचाच अर्थ होतो, याला शॉर्ट करायचं, खाली येणार म्हणून तुम्ही याला शॉर्ट केला असेल आणि तुम्हाला इझिली इकडे 2-2.5 रुपयाचं प्रॉफिट पाहायला मिळालं. म्हणजेच 1% घेऊन आपण यातून बाहेर पडू शकतो. पुढचा स्टॉक आहे बजाज ऑटो, याला 3780 रुपयाला शॉर्ट करण्याचा आपला डिसिजन झाला होता आणि इथून हा स्टॉक खाली येईल असा आपला अंदाज होता. आणि जर तुम्ही स्क्रीनवर बघितलं तर तुम्हाला समजेल, ॲक्च्युली हा 3748 रुपयापर्यंत पोहोचला होता, एवढं मोठं प्रॉफिट याच्यातून आपण मिळवू शकत होतो. आणि ऑलरेडी मी आणि माझ्या ऑलरेडी जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मिळवलं सुद्धा आहे. पुढचा स्टॉक आहे TCS, 3761 रुपयाला याला शॉर्ट करायचं होतं, तर हा स्टॉक 3761 डायरेक्ट 3708 रुपयापर्यंत पोहोचला. म्हणजेच 50 रुपयापेक्षा जास्त एका स्टॉकमधून प्रॉफिट, खूप ह्यूज प्रॉफिट आहे हे. जर तुमच्याकडे फक्त 100 शेअर्स तुम्ही याच्यामध्ये शॉर्ट केले असते ना, तर डायरेक्ट 5,000 रुपये प्रॉफिट झालं असतं. हा रिसर्च तुम्हाला सुद्धा मिळू शकतो फ्री ऑफ कॉस्ट आणि तुम्ही सुद्धा ट्रेडिंग करू शकता. खूप नॉलेजेबल गोष्टी मी इकडे शेअर करत असतो, त्यासाठी गरजेचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून एक डिमॅट अकाउंट ओपन करायचं. रिचमीवर जाऊन इकडे फक्त तुम्हाला तुमचा डिमॅट ID प्लेस करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. 48 तासाच्या आत तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. हे सगळे चार्ट, हा सगळा रिसर्च फ्री मिळू शकतो, त्यामुळे लवकरात लवकर एक डिमॅट अकाउंट ओपन करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.